तुमच्या पत्नीच्या निधनाची वार्ता समजली. वाईट वाटलं. जे घडणार असतं ते कोणाला टाळता येतं का? रेवती गेली. उदयन, आता मागे कसलेही पाश उरले नाहीत. आता मी आणि माझी महत्वाकांक्षा. मला हेही समजलंय की तुमच्या पत्नीच्या क्रियाकर्माला तुमच्या भगिनी हजर नव्हत्या म्हणे. त्यामुळे कोणाचं काही अडलं नाही. ती यायच्या आत मी सगळं उरकून घेतलं. हे बरं केलं तुम्ही. वा, म्हणजे हात उगारूनच एखाद्याच्या मुस्काटात मारायला हवं असं काय नसतं हो. एखाद्याला असं अनुल्लेखानं मारणंसुद्धा अगदी वर्मी घाव करून जातं. तिच्या वर्मी वगैरे घाव लागला नसेल, पण आपल्याला कोणीतरी चॅलेंज करू शकतं हे तिला नक्कीच समजलं असेल. बरोबर आहे. यासाठी तुम्ही काम करा उदयन. आपल्या पक्षाच्या कार्यामध्ये तुम्ही स्वतःला सक्रिय झोकून द्या. हां, ते तर करावंच लागेल. जोपर्यंत कल्याणी पटवर्धन नामशेष होत नाही पूर्णपणे, मी क्षणाचीही उसंत घेणार नाही. तिच्या अहंकाराची शकल झालेली पाहिजेत मला. पाहाच, यासाठी तुम्ही तुमची साक्ष कोर्टामध्ये देऊन सुरुंग पेटवाच. हा बरं, मला एक सांगा, सध्या तुमचं वास्तव्य कुठे आहे? एक भाड्याची जागा घेतली आहे. एका माणसाला अशी जागा लागते तरी किती? काय हे उदयन, तुम्ही भाड्याच्या जागेत? ना ना ना, हे आपल्याला नाही पटत. हा अहो, तुम्ही एक मस्त आलिशान बंगला घ्याच. जे आम्ही तुम्हाला जे 2 करोड रुपये द्यायचं कबूल केलंय ना, ते लवकरच देऊ देणार. धन्यवाद साहेबराव. धन्यवाद कसले उदयन, आमचं कर्तव्य आहे ते. हा नाहीतर तुम्ही असं करा, आमच्या बंगल्यावरतीच येऊन राहता का? नाही राहत. काय साहेबराव, तुम्ही मला लाजवताय. लाजवत नाही उदयन, आम्ही हे तुम्हाला प्रेमाचं निमंत्रण देतोय. हा या आणि आमच्या बंगल्यावर राहा. बरं उदयन, खरं म्हणजे अशा तुमच्या स्थितीत आम्ही हा कामाचा विषय काढू नये, पण काय करणार हो, कामच तसं आहे आपलं, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही उद्याच जरा वकिलांची भेट घ्या आणि पुढच्या तारखेचं काय, कधी, कसं हे जरा विचारून ठेवा त्यांना. आणि तुम्ही साक्ष कशी काय देणार हे जरा मोघमात बोलून ठेवा. हां ठीक आहे. काय उदयन, आमच्या सगळ्या अपेक्षा आशा भिस्त तुमच्यावरच आहे आता. हा तेव्हा बघा, जरा विचार करा. आणि तुमची जी साक्ष आहे ना, ती साक्ष अशी झाली पाहिजे, केसचं पारडंच फिरलं पाहिजे. हा